नव्या व्यवस्थेमध्ये नव्या लीडरशिपची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. साखर कारखान्यातली लीडरशिप, ऊसातली लीडरशिप ही आता शेतातलं बुजगावणं झालेलं आहे, ही जनतेने असं ओळखावं. आणि या निवडणुकीमध्ये यंगर जनरेशनला पुढे आणावं हीच आम्ही ह्या इलेक्शनमधून अपेक्षा, आणि त्याच पद्धतीने आम्ही असं उमेदवारसुद्धा उभे केलेले आहेत. आम्ही गृहीत असं धरतो की जनता वंचितचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम स्वीकारेल आणि मोठ्या प्रमाणात वंचितच्या बाजूने असणारं मतदान करेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो. 8 तारखेपर्यंत मी प्रचाराच्या सभेमध्ये कुठेही नसणार आहे. माझी पहिली प्रचाराची सभा ही 9 तारखेला सोलापूरपासून सुरुवात करतोय. माझ्या तब्येतीबद्दल अनेक जणांनी कॉमेंट केले, चांगले केले, वाईट केले, त्या सगळ्यांचा मी असा धन्यवाद देतो, आभारही मानतो त्यांचे. हॉस्पिटलचे आणि डॉक्टरांचे रिस्ट्रिक्शन लक्षात घेता माझ्या हा प्रचाराचा दौरा त्या ठिकाणी राहील अशी अपेक्षा आहे. माझा कार्यक्रम जसं मी म्हटलं की 9 तारखेपासून सुरुवात होतो आहे, 10 तारखेपासूनचा जो अधिकृत कार्यक्रम जो आहे तो आपल्याला लवकरच त्या ठिकाणी रिलीज केला जाईल अशी परिस्थिती आहे.